अरे बाबा शेत तुमचे आहे, तुम्ही ते या चायना चलो चलवी चालू आहे पूर्ण याचा हे किडेच लागून गेले पत्ती असते त्याच्यामधलं पूर्ण रस सोसून घेतात ते. अच्छा. त्या कारणानं जो पौधा आहे तो ग्रोथिंग नाही होत, सक्सेस नाही होत त्याच्यामध्ये. कोंबड्यावर पिसोऱ्या त्या पद्धतीचे बस बस सेम सेम भाटो एवढं आश्वासन दिलंय का जमत पावतपर्यंत जेवढं माझ्याकडून प्रयत्न होते तेवढं मी तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. झाला म्हणजे पूर्ण होऊन जाईल. नेमकं शासनाकडून तुमची काय अपेक्षा? शासनाकडून बघा, पिरचीचं मीठ हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते आणि नगदी पीक हे थिप्सचे प्रमाण आहे. ह्या थिप्समध्ये जे हे पत्ती दिसते सर, याच्यामधून हे कीड सोसून घेतात आणि हे कीड सोसून घेतल्यानं ह्या पौधा जो असते त्यांना कोणत्याही प्रकारचे फुटवे येत नाही आणि फसल पण लागत नाही. आणि एकरीच्या जर पैशाच्या जो दृष्टिकोनातून आम्ही बघितलं तर मिरचीला लगभग 1.5 लाख रुपये एकरी खर्च येतो सर. आणि त्या याच्यानं कास्तकार आपला जो पुंजी असते ते मिरचीच्या माध्यमातून तो 1.5 एकर 2 एकर तो लावते, कारण की त्याला नगदी पीक म्हणून समजले जाते. दिवाळीपासून त्यांची फसल चालू होते पण यंदा ह्या थिप्सच्या याच्याने कास्तकार एक पण तोडा तोडला नाही कोणत्याही प्रकारचे. फक्त त्यांनी लावलं पण त्यांना उत्पन्न काहीच नाही मिळालं. 100% नुकसान झालं. 100% नुकसान आहे सर. काय मागणी काय शासनाकडून? शासनाकडनं एवढी मागणी आहे का जो आमचं नुकसान झालं आहे कमसे कम आम्हाला एकरी 1 लाख रुपये तरी मान्यता देण्यात यावं. सर्वेक्षण झालंय का? सर्वेक्षण रुद्रामजी सवाला की आमचे जिल्हा परिषद सदस्य. मी चंद्रशेखर चंद्रबानजी मदनकर, मी पण शेती करते. माझ्याकडे मिरची 7 एकर आहे. 7 एकरामध्ये माझं काहीच उत्पन्न नाही झालं. पहिल्या तोड्यापासून उत्पन्न म्हणलं म्हणजे थिप्स न आणि अवकाळी पावसानं पूर्ण घेऊन गेलं. याला खर्च मिनिमम 1.5 लाख रुपये येतात एका एकराच्या मागे. हो
अवकाळी पावसामुळे जे त्रास झाला रामटेक आणि मौद्यामध्ये मिरचीचे जे पीक आहे कमीत कमी 2000 हेक्टरमध्ये आहे आणि प्रत्येकी एकर 1.5 ते 2 लाख रुपये या शेतकऱ्यांना आमच्या शेतकऱ्यांना खर्च येतो आणि इतकं मोठं नुकसान रामटेक आणि मौद्या यांचं झालेलं आहे तर माननीय आमचे राज्याचे मंत्री कॅबिनेट मंत्री केदारसाहेब यांनी निर्देश देऊन कलेक्टर मॅडम यांनासुद्धा सूचना दिल्या आणि त्यांनी पत्रसुद्धा काढलं का या भागाचं रामटेक आणि मौदा या भागाचं मिरची पिकाचं तुम्ही सर्वे करा आणि सर्वे करून अहवाल कलेक्टरमार्फत शासनाला पाठवा असे निर्देश दिले होते. निर्देश देऊनसुद्धा अहवाल गेलेला आहे परंतु आतापर्यंत माझ्या शेतकऱ्याला एकही पैसा मिळालेला नाही. नेमकं जिल्हा परिषद सदस्य म्हणून नेमकं काय मागणी करणार शासनाला? किती एकरचे 2000 हेक्टरची माझी मागणी आहे आणि प्रत्येक एकरी कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख रुपये मिळायला पाहिजे ही माझी मागणी आहे. आणि आता 21 तारखेला जिल्हा परिषदमध्ये जी बी आहे त्या दिवशीसुद्धा मी मोठ्या प्रमाणात हा आवाज उचलेल कारण आपला रामटेक आणि मौद्या तालुक्याच्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावं यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेल. किंवा या सगळ्या शेतकऱ्यांना जर लवकर पैसे मिळाले नाही तर मी कलेक्टर मॅडम यांच्याकडे सगळ्या शेतकऱ्यांचा एकदा मोर्चासुद्धा घेऊन जाईल कारण त्यांना पैसे मिळणं गरजेचं आहे. त्यांना एकही रुपया मिळाला नाही 1.5 ते 2 लाख रुपये त्यांचं नुकसान झालेलं आहे. ओके ओके चल.